हांव मागता हेच्या मुखार की गिरीश बाब चोडणकरा कडेन की तांच्यांनी आपले उलप करचे. माचेर आशिल्ले आमचे पक्षाचे अध्यक्ष बाब अमित, आमचे कॅन्डिडेट कॅप्टन विर्याटो, आमदार बाब बेन्झी, आमचे बाब राजेश, माचेर आशिल्ले इंडिया अलायन्सचे सगळे वांगडी आणि हेर मॅच कारभारी, आम्ही सगळे एक झाल्यात. आमचे कॅप्टन विर्याटो हांकां पार्लमेंटांत धाडपाक सगळ्याच्या आदारान अंत्रुज महल वो खास करून बहुजन समाज हांगा डॉमिनेंट आसा ते दर शिरोड्या मतदारसंघांक घेवया, फोंडे मतदारसंघांक घेवया, जावं मडकय मतदारसंघांत घेवया, ह्या सगळ्या मतदारसंघांत बहुजन समाज हो खूब संख्येन हांगा हजर आसा. आणि ह्या इलेक्शनाक फोंड्या तालुकांत आमकां लीड दिवपाक बहुजन समाज म्हाका दिसता एक बरी भुमिका हांगा घेतले. गेले ते पावटी फोंडा तालुकाक आमकां लीड मेळनाशिल्ली, जवळ जवळ 11,000 लीड ही बीजेपीक मेळिली, पूण आयज सगळें वातावरण बदललेलें आसा. बहुजन समाजाक दिसता की राहुल गांधी वो बहुजन समाजा खातीर गेले 1.5 वर्स सातत्यान केंद्र सरकारा कडेन मागणी करता की बहुजन समाजाचो अधिकार हो बहुजन समाजाक दिवपाक जाय, आणि तो आवाज परत परत करीत असता. आणि मोदी सरकार जे रिझर्वेशन किती असा बहुजन समाजाक ज्यो फॅसिलिटी असतात त्यो काबार करपाक सोदतात. आणि म्हाका दिसता ह्या खातीर पोंडा महल जो अंत्रुज महल ताका आम्ही म्हणतात तेणे एक स्पेशल भूमिका स्पेशल निर्णय ह्या पावटी घेवचे पडटले. हांगा पात्रावळी लागीं आसता, त्याच्या सायडीक सुदीन बाब आसा, त्याच्या सायडीक सुभाष आसा. म्हाका दिसता सगळ्यांनी सांगपाक पडटलें की तुम्ही एका पार्टीक सपोर्ट करतात जे बहुजन समाजाच्या विरोधान असतात, आणि ही सगळ्यांक मेसेज क्लिअरली दिवची पडटली. हांव चड उलोवपाक सोदना कारण हांगा उलोवपी खूब आसात. काल एक हांवें बीजेपीची प्रेस कॉन्फरन्स पयली, थंय तीन बहुजन समाजाच्या लिडरांक मुखार काढले की अपील करपाक बहुजन समाजाक की बहुजन समाजान बीजेपीक वोट करचे म्हणून. हांव एकूच प्रश्न विचारपाक सोदता तांकां जे तीग जाणांक बीजेपीन मुखार काढलेले की बहुजन समाजाच्या कल्याणा खातीर आयज मेरेन बीजेपीन आणि आरएसएसान किती केले ते तुम्ही दाखयात. वयल्यान कितलेशीच उदाहरणं दिवपाक शकता की बहुजन समाजाक कमी करपाक त्यांची लिडरशीप काबार करपाक गोयांत कितलीशीच उदाहरणां आसात. हांगा वेळ ना जाल्यार कितलीशीच उदाहरणां हांव सांगपाक सोदतलो. हांव मागता हांगा रवी बाब आसा जो बहुजन समाजाचो आपूण लिडर म्हणटा, लिडर आसा एक तरी, म्हाका दिसता ताका काडपाचे कित तरी चलताले. विजय बाबान उदळ उलयला. म्हाका दिसता हरवळ्याचो इशू, हरवळ्याचे कितें घडले त्या इशूचो पात्रांवान पुरेपूर उपयोग केलो. आणि थंय एक बहुजन समाजा विरोध एक मिटींगे आपूणय पार्टिसिपेट जालो, आणि थंय बीजेपीच्या लिडरशिपीक धमकी इनडायरेक्टली दिली तेणे, आपल्याक काढलो जाल्यार बहुजन समाज तुमच्या विरोधात वयतलो म्हणून. म्हाका दिसतं हे कितें चाललं ते सगळे टेम्पररी, पार्लमेंट इलेक्शन जातकर खुबसे बदल जावपाचे आसात. वेटींग लिस्टाचेर म्हणजे आम्ही त्या आरएसी म्हणतात ट्रेनींग बूक करतात, ते आरएसी ऑलरेडी वेटींग लिस्टाचे 3-4 जाण आसात. हांकां तांकां मंत्रीमंडळांत घेवपाची गरज तांकां आश्वासन दिल्ले आसा. आणि हेजो बळी म्हाका नक्कीच दिसता की ह्या पोंडा ज्या साऊथ गोवा आमची 3 मतदारसंघ पडटा ह्या तिनूय आमदारांचो मंत्रीपदाचो बळी पार्लमेंट इलेक्शन जातकर वयतलो. ह्या तिनूय आमदारां कडेन मागता तुमचे जर मंत्रीपद शाबूत उरपाक जाय जाल्यार तुम्ही बीन कार्यकर्त्यांक सांगात की ह्या पावटे जी बहुजन समाजाक सपोर्ट करता ती पार्टी आणि तो राहुल गांधी असा
त्यांच्या तुम्ही वोटिंग करचे आणि फोंडा तालुक्याच्या जवळजवळ 15,000 लीड काँग्रेस पक्षाक आणि बाब युरियाटोक हंगसर दिवची. आम्ही पळयले की बीजेपी किद्या वाईट ती. त्यांनी गेले 10 वर्षांक आमका काबार केले, बारीक लोकांक काबार केले आणि ते कोण सांगता आम्ही सांगणार. पंतप्रधान मोदी सांगता, त्याने जाहीरनाम्यात सांगला की आपण खंय 80 कोटी फॅमिलीक म्हणजे 80 कोटी लोकांक देशाच्या फ्री रेशन दितलो. याचा अर्थ किती? याचा अर्थ एकूच की गेल्या 10 वर्षांक हेने 80 कोटी लोकांक गरीब केले आणि खास करून बहुजन समाजात. आणि हे आम्ही सांगणार, हे खुद्द मोदीचं मॅनिफेस्टो सांगता, खुद्द बीजेपीचं मॅनिफेस्टो सांगता, जाल्यार 80 कोटी लोकांक फ्री रेशन दिवपाची यांना गरज किद्याक पडटली जर तुम्ही विकास केला. व्हडली व्हडली नावं ते वापरतात. डिझल आणि पेट्रोल याची तर इतली म्हारगाय वाढयल्याक, आमचे बोल्सां लुटल्याक, आणि गेल्या 10 वर्षांक हेणी तुमच्या आणि आमच्या बोल्सांतल्यान जवळजवळ 33 लाख करोड रुपया फक्त पेट्रोल आणि डिझलच्या टॅक्सातल्यान काढल्या आणि म्हणून त्यांनी यांना दोनाकूय जीएसटीतल्यान बाहेर दौरला. गेल्या 10 वर्षांक ह्या सरकारान जवळजवळ 33 लाख करोड लोन काढल्या हो सरकार चलोवपाक. म्हणजे तुम्ही पळयात आमकां हेणी कितलो काबार केल्लो असतो. गोयांत तर हंगसर करप्शनाचे सारखे पार झाला. प्रत्येक मंत्री हो करप्ट मंत्री झाल्लो असा. मुख्यमंत्री आणि विश्वजीत राणे याचे बरोबर आणि थोडे रोहन आणि बाकीचे जे मंत्री असा हे तर जमीन विकपाचे दलाल झाले असा, लँड डिलर झाले असतात. म्हणजे गोय राज्याचो मुख्यमंत्री ह्या तरेन लँड डिलिंगाक, लँड ब्रोकरेजीक दवरून बेनामी कितलेशेच कंपनीज करून फ्रंटाचे दवरून जर ते करता, म्हाका दिसता गोय राज्याचे दुर्दैव. वेगळी वेगळी सेक्शन हाडटात, मदीं सेक्शन बी हाडटात, ते कोर्टान वयतकर सेक्शन चेंज करतात आणि 17-2 हाडटात, ते करतात रोखडे झोनिंग प्लॅन म्हणतात आणि अनेक 39 हे हाडटात. म्हणजे गोयची जमीन काबार करून विकपाचे काम हे गोयचो मंत्रिमंडळ करता. आणि हेजे भायर वचून गोयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हो एक व्हडल्या मायनिंग स्कॅमाक गुंतलेलो असा. आणि मायनिंग स्कॅम कितल्याचे? मायनिंग स्कॅम जो हो प्रमोद सावंत आणि त्याचे कॅबिनेट मंत्री इन्वॉल्व असा जवळजवळ 1,600 कोटी रुपयांचे. हा परत रिपीट करता, आणि हालीच एक मायनिंग स्कॅम केला व्हडले जवळजवळ 1,600 कोटीचे. गोयचे खूप कमी लोकांक हे खबर असा. आणि हे मायनिंग स्कॅम केले कसे? सुप्रीम कोर्टान आदेश दिलो की गोयांत जो जो ओर असा तो ओर हो सगळो राज्याचो, गोई राज्याचो. म्हणजे ही प्रॉपर्टी सुप्रीम कोर्ट सांगता की गोय राज्याची. आणि मुख्यमंत्री आणि कॅबिनेट किती डिसाईड करतात की ते म्हणतात ही प्रॉपर्टी आमची नाही, ही प्रॉपर्टी मायन ओनरांची. आणि कॅबिनेट डिसिजन घेतात आणि तो ओर ते काढतात आणि त्या मायनिंग कंपनीक दितात. त्या मायनिंग कंपनी तो ओर व्हरतात आणि विकतात भायर देशां विकतात. त्याचे नंतर आमचे क्लाउड आल्वारीस कोर्टान वयतात आणि हायकोर्ट म्हणटा आम्ही डिसिजन दितात, ऑर्डर दितात की तुम्ही किती केला त्या सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर वायोलेट केल्याक इल्लिगल. आणि आम्ही डिसिजन पास करतात त्यांना एजी थंय सांगता, रिक्वेस्ट करतात ना, आम्ही तो निर्णय फाटी घेतात. म्हणजे तुम्ही विचार करा, जो ओर विकलो सुप्रीम कोर्टाचा आदेश छिटकारून आणि त्याच्यानंतर हायकोर्ट सांगतकर तो निर्णय परत घेतात, पण त्याचे मधी जवळजवळ 1,600 कोटीचो ओर जो गोय राज्याचो तो आमचो तुमचो ते व्हरून विकतात. आणि हे येदो व्हडले स्कॅम, ह्याची स्कीम कितलीच असा. विश्वजीत राणेची तर आम्ही आणि आमच्या अध्यक्षान मेडिसिन परचेज करतात जे जीएमसी गरिबां खातीर 140 रुपयांचे इंजेक्शन 500 रुपयान हे वेलनेस फार्मासी कडल्यान परचेज करतात. आणि येदो व्हडले 162 कोटीचे स्कॅम हो विश्वजीत राणे करता. पयर हाऊस क्लिनिंग आम्ही कॉन्ट्रॅक्ट तुमच्याच वाठारांतलो भुरगो बीजेपीचोच, त्याका सुप्रीम कोर्टात वचपाक पडटा आणि सुप्रीम कोर्ट गोय राज्याक सांगता तुमकां 106 कोटीचो फायदो जाता, त्यांनी तुम्ही सुप्रीम कोर्टात किद्या येल्या काय म्हणून आणि आज तशें तांकां परत धाडटात. म्हणजे तुम्ही इमेजीन करात
खंयच्या लेवलाचे करप्शन हांगा चालू आसा. हांगा खुबश्यो स्किमी आसात, त्यो जो अनाउंस केले तेजेर हांव चड उलोवपाक सोदना. हांव फक्त मागता बहुजन समाजा कडेन हांगा खुबश्यो आमी स्किमी आमचो सरकार येतकर आमी ऑलरेडी अनाउंस केल्ली आसा. तितूंतल्यान जे ओबीसी एसटी खातीर घरां बांदपाची ज्यो स्किमी आसा तेजी वाड करपाची आसा. ओबीसी एससी एसटी खातीर हायर एड्युकेशनाक जो स्कॉलरशीप आसा ती डबल करतात. रिझर्वेशन प्रायव्हेट कंपनीन ओबीसी एससी एसटी खातीर करपाची येवजण आसा. अश्यो खुबश्यो येवजणी हातून आसा. बायलांक 50% रिझर्वेशन आसा. तरणाट्यांक जॉब मेळपाची स्कीम आसा. हांव सगळ्यां कडेन मागता, खालतिकायेन मागता, बहुजन समाजा कडेन खास अपील करता की तांणी ह्या पावटी केंद्र सरकारांक एक बदल हाडपाक आमी मतदान करूया. देशभरान डिसाईड केला की ह्या पावटी आनी आनी मोदी नाका, कारण सध्याक अँटी मोदी लाट देशभर चालू आसा. सगळ्यां कडेन अपेक्षा धरता 7 तारखेक वोटींग मारात, पूण वोटींग मारता आसतना एक लक्षात धरात, बोट मारतकर हातीचेर पी करून आवाज येयसर तुम्ही तो पळयात. तेजे नंतर जी स्लीप पडटा तेजेर हातीचो सिंबॉल आसा काय ना ते पळयात, आणि जर तो पी जायना आणि हातीचो सिंबॉल पडना जाल्यार थंय इमिजिएटली कंप्लेन करात, नाल्यार तेजे भायर येऊन आमचे कोणीतरी वॉलंटियर असतले त्यांच्याकडे कंप्लेन करात. सगळ्यांक देव बरे करू म्हणतात.